हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आणि मित्रांनो, आज आहे तुमच्या वहिनीचा वाढदिवस आणि हा वाढदिवस साजरा करण्यासाठी मी घेऊन चाललो आहे सर्वांना बाहेर. तर मित्रांनो, हा आजचा जो ब्लॉग आहे खूप स्पेशल ब्लॉग होणार आहे आणि सर्वांनी भरभरून तुमच्या वहिनीला शुभेच्छा द्या. पहिल्यांदा तुम्ही सर्वजण आज वहिनीला तुमच्या पहिल्या वाढदिवसाच्या पहिल्या म्हणजे 27 होऊन 28 लागणार आहे, पहिला नाही आहे, तुमच्यासाठी पहिला वाढदिवस आहे. तर सर्वांनी वहिनीला शुभेच्छा द्या आणि ब्लॉग कंटिन्यू बघा आणि आमच्या काड्या कृपा द्या, अशाच बघत राहा. फिरायला आलो आहे आणि पहिल्यांदा म्हटलं जेवण करून घ्यावं, कारण की घरातून आम्ही सकाळी लवकर निघालो होतो. तर हे बघा, सगळेजण कावळे इथे जमलेले आहेत माझ्या पाठीमागे, तुम्ही बघू शकता. अरे कावळ्यानं काव काव करा, चला हा आपला डोम कावळा, डोम डोम कावळा, हाय ऑलो वैशाने बोलण्या का, वैशाने बोलण्या का, डोम कावळा. आत्या आल्या. अगं हो हो, किती वेळ आत्या आत्या म्हणशील. तर मित्रांनो, आमचं जेवण पोट भरून झालेलं आहे, तुम्हाला कसं काय वाटलं जेवण? मस्तच. मम्मी तुझे तुझे आबा खाना काय सांगायला तुम्हाला? एक नंबर. मित्रांनो, आम्ही या हॉटेलमध्ये आलो होतो, हॉटेल तिरंगा, आणि हे आहे वाय मध्ये. तर मित्रांनो, तुम्ही जरी वाय मध्ये येणार असाल तर हॉटेल तिरंगाला नक्की भेट द्या, बिर्याणी तर सुपर लागते या. आणि दुसरं म्हणजे आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये पूर्ण एकमेव फेमस हॉटेल म्हणजे हा हे हॉटेल तिरंगा आहे. आणि खरंच घरासारखं जेवण लागलं, नाहीतर बाहेर आम्ही आत्तापर्यंत खातोय राईस मध्ये मीठ पण नसतं, मीठ वरून टाकावं लागतं. हिथं असं वाटलं की मम्मीनेच घरी बनवले आणि आम्ही घरची बिर्याणी खातोय, खरंच सुपर आहे. तर सोनेदादा सारखा इथं येतो, सोनेदादांनीच आम्हाला सांगितलं की आपण जायचं तर इथं जायचं बिर्याणी खाण्यासाठी, आणि आम्ही आलो. मला पण आवडली बरं का बिर्याणी, आणि वायकर जे आहेत ना ते तर नक्की कमेंट करून सांगणार की तिरंगाला कशी बिर्याणी मिळते. हा तर मित्रांनो, तुमच्या वहिनीने आम्हाला एक आजमाईश केली होती की थी की मुझे पारसी पॉइंट पे जाना आहे. तर आता आम्ही पाचगण येथे पारसी पॉइंटवर निघालोय, बघूया. मी तर अजून बघितलं नाही. आणि हो का, आपले राजकुमारचे कपडे चेंज दिसत आहेत, राजकुमारच्या आत्याने त्याला हा आर्मी ड्रेस घेतलेला आहे त्याच्यामुळे तो चेंज दिसतोय. बिर्याणी खाऊन सगळा ड्रेस त्याने भरवून टाकला होता. तर बघूया पारसी पॉइंट कशाने. पारसी पॉइंटला जर तुम्ही सुद्धा जर आला असाल तर नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही सुद्धा या पॉइंटला आला होता. दाखवून दाखवून काय दाखवून आणली ती झाड. हा हे गणली आता ही. आता मी हिला बोलू पण शकत नाही, हिनं आपल्याला कुठं आणलंय माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही. आपले परच गेम होईया कशाचा पप्पा घ्या, एका पप्पाला बनवला पप्पा येडा म्हणला. मित्रांनो, काय हे जे माझ्या पाठीमागे जे लोकेशन दिसतंय तुम्हाला, हे लोकेशन आपण आपल्या इथे रोजच बघत असतो घराच्या पाठीमागे असं काही. हां तिकडं बघ, तलाव तलाव. कुठला तलाव? पाठीमागे तलाव दिसतोय आम्हाला, खूप छान आहे. आणि पाठीमागचा जो तलाव आहे, तलाव कुठला आहे तो मला माहीत नाही, मी गुगलला नक्की सर्च करणार आहे. पण तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही सुद्धा कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. तुला कसं वाटलं इथं येऊन, कसं वाटलं? हां खुश फसलो आम्ही, इथे येऊन फसलो आम्ही. चलो दोस्तों, अभी हम भुट्टा खाएंगे, पका हुआ भुट्टा. तुम्हारी वहिनी नहीं भुट्टा खाती, उसको भुट्टा नहीं पसंद. वो अभी इतने पाँच गने में आके क्या खा रही, तो आइसक्रीम खा रही है. मम्मी और मैं, सोने दादा भी खा रहा है, सोना, हम तीनों भुट्टा खा रहे हैं. अब्बा चाय पी रहे, अब्बा चाय लो रहे, देखेंगे टेस्ट कैसे भुट्टे के. अब कैसा खाइया गे वो? अच्छा तो खाने का ना, बंदर ने खाया जैसा खाया. अरे बबू ने खाया, बबू ने खाया क्या? बंदर आया था खाने. लल्लो लल्लो भुट्टा खाता? लल्लो कितने नाम है तेरे?
लल्लो राजकुमार पचास नाम है और मम्मी ने ऐसा भुट्टा खाया ये भुट्टा अरे तूने खाया है दिखा एक बार खाके अरे पूरा भुट्टा नहीं डालना मम्मी पाच गणी मध्ये येऊन आईस्क्रीम खायचं असतं का म्हणून स्ट्रॉबेरी वय ओरिजिनल स्ट्रॉबेरी घातली का ओरिजिनल सुजित दादांच्या रानातली आपल्या तिथं एवढं एवढे स्ट्रॉबेरी पिकतात ते स्ट्रॉबेरी ठेवल्यात ओरिजिनल स्ट्रॉबेरी सगळं काम फसत या ओरिजिनल स्ट्रॉबेरी घ्यायची नंतर घ्यायची हे काका आहेत ना आम्ही ज्यावेळेस मका लावायचो त्यावेळेस आमच्याकडून मग स्वीट कॉर्न न्यायला यायचे 15 रुपयाला एक भुट्टा म्हणून मग आपल्याला त्यांनी डिस्काउंट दिला आपल्याला ओळख झाल्यामुळं आपल्याला ओळखलं त्यांनी लहानपणी यायचे त्यावेळेस तो छोटा छोटा होता भिंतीला धरून उभा राहत असतो त्यावेळेस ते यायचे मग आपल्याला 120 रुपये झाले ते त्यांनी 100 रुपयेच घेतले फक्त बघा राजकुमारच्या आतापासूनच तयारी सुरू आहे गिंबल पकडले हातामध्ये आतापासूनच गिंबल शोधणं झालाय मग आम्ही काय करायचं काम तू जर गिंबल घेतलंस तर अरे राजकुमार मित्रांनो आता आम्ही एक नवीन पॉइंटला फिरायला निघलोय आपल्या राजकुमारने खूपच हट्ट केला मला त्या पॉइंटला जायचंच आहे पहिली फुरसत मी निकाल जाऊ दे म्हटलं पहिल्यांदाच आला या पाचगणीला जलमल्यापासून आताशी 7 महिन्याचा म्हणल्या पहिल्यांदाच आला या तर म्हणलं चला बघूया तिथला पॉइंट कसा काय ती गाड्या असतात ना एकमेकाला धडका धडकी करतात म्हणला मला त्याच्यातच बसायचं कसं लगा मेरा मजाक ओए अभी चलने लगी किसमें बैठने वाली तुम्हें मम्मी भी बैठने वाली दोस्तों अभी मम्मी भी इसमें बैठेगी मम्मी की कंडीशन क्या होती है ना आप दिल लगा कर देखना अरे वाह मम्मीला फक्त चक्कर येऊ नये रुमाल चक्कर येऊ नये म्हणजे बरं नाहीतर सगळ्या गाडीत आपल्या उलट्या करत येणार ह्या राजकुमार कडे जाऊया आपण राजकुमारची राजकुमार बघा कसं बघतोय राजकुमार राजकुमार मम्मा मम्मा दादी क्या कर रही है तू कभी बड़ा हो तू भी जल्दी जल्दी बड़ा हो कर तू भी बैठेगा ना ए राजा ए राजू तू भी बैठेगा ना आपला राजकुमार बघा नुसतं बघतो की काय चाललंय मम्माचं काय चाललंय पप्पाचं काय चाललंय चाचवीचं काय चाललंय आजोबान तो फक्त शांत बसतो आम्ही नाही बैठते बिना चक्कराचे चक्कर आहे बोलते ना आम्ही चक्कर आहे नाही तर मित्रांनो बघितलं तुम्ही आमचा दिवसभराचा तुमच्या वहिनीच्या वाढदिवसाचा ब्लॉग जो आम्ही आलो होतो पाचगणीला फिरायला आणि हा ब्लॉग
तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून कळवा आम्हाला, म्हणजे आम्हाला पण बरं वाटतं आणि आमचे असेच फॅमिली ब्लॉग तुम्हाला बघायला आवडतात का ते सुद्धा आम्हाला कळवा आणि आपल्या राजकुमारला सुद्धा भरभरून प्रेम द्या जसं तुम्ही आम्हाला देता. राजकुमार बाय बाय करू सबको, चलो बाय बाय. आले ताता ताता इधर देख इधर देख. जाऊ द्या राजकुमार, जवळजवळ 5 ते 6 वेळा तो उठलाय, त्याची झोपच पूर्ण झाली नाही, त्याच्यामुळे कोणी वाईट वाटून घेऊ नका, त्याने बाय बाय केलं नाहीये. तर चला भेटूया अशाच नवीन ब्लॉग सोबत आणि कमेंट करायला सुरू नका.